कर्नाटका रोलर स्केटिंग असोसिएशन आणि चिन्मय पब्लिक स्कूल यांच्या वतीने चित्रदुर्ग येथे जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2020 आयोजन करण्यात आले होते. 19 जानेवारी रोजी या स्केटिंगचे आयोजन करण्यात आले असून कर्नाटकातून 250 स्केटिंगपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 9 स्केटिंगपटूंपैकी 4 स्केटिंगपटूंना सुवर्ण पदक तर 3 रजत पदक व 2 कांस्य पदक मिळाले आहेत. यशपाल राजपुरोहित याला 2 सुवर्ण पदके, आदर्श निकम याला रोडरेस मध्ये 2 सुवर्ण पदके, आराध्य हिला रोडरेस मध्ये 2 रजत पदके, अवनीश कोरीशेट्टी याला रोडरेस मध्ये 1 रजत पदक व सत्यम पाटील याला रोडरेस मध्ये 4 कांस्य पदक मिळाले आहेत. माझं नाव आराध्या. मी चित्रदुर्गला स्केटिंग कॉम्पिटिशनला गेलेलो. तिथं 2 सिल्वर मेडल्स मारलोय. मी प्रॅक्टिस करत होतो गुड शेपर्ड स्कूलला. माझं नाव यशपाल पुरोहित आहे. मी चित्रदुर्गाला गेलेलो. तिकडं मी 2 गोल्ड मेडल जिंकलो आहे आणि आम्हाला खूप छान वाटतंय. आणि आम्ही प्रॅक्टिसला लिंगराज कॉलेजला प्रॅक्टिस करीत होतो. या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे उमेश कलघडगी, स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.